अगदी पाच मिनटांमध्ये आज आपण लंच किंवा डिनरसाठी रेसिपी बनवणार आहोत नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये एक कप बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड घालून घेणार आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखटाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे सोबतच यामध्ये थोडीशी कट केलेली कोथंबीर आणि अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे आता हे सर्व सुक्के जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुके मसाले आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी बॅटर बनवून घेतलेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता दुसरीकडे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि ब्रशच्या मदतीने हे तेल आपण सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घेणार आहे आता यावरती आपण जे बॅटर बनवलेलं ते बॅटर ओतून घेणार आहे आता आपण हे बॅटर एका चमच्याच्या मदतीने चारही बाजूने व्यवस्थित पसरवून घेणार आहे आता यावरती आपण कट केलेले कांदा आणि टोमॅटो आणि गार्निश करून घेणार आहे त्यामुळे खाताना देखील यांचा क्रंचीपणा दाताखाली येतो आणि दिसायलाही हे खूप छान दिसतात तुम्ही यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता तर वरची बाजू देखील ड्राय झालेली आहे आता आपण हे पलटी करून घेणार आहे तर पलटी करताना सावकाशरित्या पलटी करायचं तर बघू शकता याला कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण हे दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे दोन्ही बाजू आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता अतिशय मऊ अशी ही बेसन पोळी आज आपण बनवून तयार केलेली आहे तर खायला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद